जय भीम, नमो बुद्धाय। 68वे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, ही तीन अनुसरणे सर्वच बौद्ध बांधवांना माहिती आहेत। आणि अनेक लोक शरणंचा शरणं उच्चार करतात। शरणं हा पाली शब्द आहे आणि शरणंचं शरण झालं की त्याचा अर्थ होतो मी बुद्धाला शरण जाते, मी धम्माला शरण जाते, मी संघाला शरण जाते आणि अशी शरण साखळी तयार होते। पण शरण जाणं म्हणजेच कोणाचं तरी वर्चस्व कबूल करणं, बरोबर, त्याची दया भाकणे, त्याच्या आश्रयाला जाणे, हा शरणंचा अर्थ होत असेल तर मग अत्तदीप भव काय आहे? कारण हे तर बुद्धानेच सांगितलेलं आहे आणि तो त्यांनी सांगितलेल्या मानवी जीवनाचा परम आदर्श आहे, बरोबर। अत्तदीप भव म्हणजेच तू स्वतःच स्वतःचा मार्गदीप हो, परावलंबी राहू नको, स्वयंपूर्ण हो, कोणाच्या भावनिक, वैचारिक आणि आर्थिक आश्रयास जाऊ नको। म्हणजे या संदर्भात कोणाचेच वर्चस्व, कोणाचाच एकाधिकार मानू नको आणि हेच तर बुद्ध सांगतो। पण फॅक्ट आहे की त्रिशरण मात्र बुद्ध सांगत नाही। मी बुद्धाला शरण जाते असं बुद्ध सांगूच शकत नाही, कारण याचा अर्थ त्रिशरण हे बुद्धाच्या नंतर तयार झालेलं आहे आणि नंतरच्या लोकांनी बुद्धाला शरण जाण्याचं सूत्र मांडलंय। तेव्हा त्रिशरण हे बुद्धाने सांगितलेले नाही हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे शरण ऐवजी शरणं असा उच्चार काढावा आणि शरणंचा अर्थ अनुसरण करते किंवा अनुसरण करतो असा अर्थ घ्यावा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या वेळी केलेल्या भाषणात शरणतय असा उच्चार केलेला आहे। तीन अनुसरणे हे शब्द वापरलेले आहेत आणि शरणं असा कटाक्षाने शब्दाचा वापर केलेला आहे। आणि अनुसरणे याचा अर्थ मी बुद्धाने, धम्माने आणि त्याच्या संघाने सांगितल्याप्रमाणे जगण्याचा पूर्णपणे निष्ठापूर्वक प्रयत्न करतो आहे किंवा करते आहे आणि हे करणे म्हणजेच धम्माचे अनुसरण करणे हो। तेव्हा या अनुसरणामध्ये डोळसपणा आहे, अंधपणा नाही। म्हणजे आपण ब्लाइंडली अनुसरण करत नाही, ब्लाइंडली कोणाच्याही शरण जात नाही, ते बुद्धाच्या का असे ना, पण आपण कोणाच्याही ब्लाइंडली शरण जात नाही, आपण त्याच्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतो, हा अंधपणा नाही, चिकित्सा आहे। एहि पस्सिको धम्म असे बुद्ध म्हणालेत, म्हणजेच विचार करा, चिकित्सा करा, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटले तरच तुम्ही त्याचा स्वीकार करा असा त्याचा अर्थ आहे। शरणांचा अर्थ उजेळाचे अनुसरण करा, गती प्रगतीचे, सब्ब अनिच्याचे म्हणजेच परिवर्तनाचे अनुसरण करा असा त्याचा अर्थ आहे। याचा अर्थ स्वतःची बुद्धी बाजूला करून किंवा स्वतःची बुद्धी भिजवून मला धम्माला किंवा संघाला शरण या असं बुद्ध कसं काय म्हणू शकेल? अत्तदीपत्वाचा आदर्श सांगणारा बुद्ध हा त्यालाच काय तर जगातल्या कोणालाही शरण जा असे कधीच म्हणणार नाही। आणि यानंतरचा मुद्दा म्हणजे त्रिशरण हे बुद्धाने सांगितलेलं आहे हे आपण डोक्यातून काढून टाकलेलं आहोत। आणि शरणांचा अर्थ डोळसपणे अनुसरणे असा घेतला तर मी बुद्धाच्या धम्माला अनुसरते किंवा अनुसरतो एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे। कारण धम्म हा बुद्धानेच सांगितलेला आहे। धम्म हा बुद्धाच्या मानवी जीवनाचा संपूर्ण सुखाचा, ज्याने त्याने स्वतःचे स्वतः निर्माण करायचा, अत्तदीप होण्याचा प्रयोग आहे। संपूर्ण जीवनाचा अभ्यास करूनच बुद्धाने हे नवनीत काढलेले आहे। जे बुद्धाला म्हणायचं आहे ते त्याच्या धम्मात आहे आणि आपला उत्तराधिकारी म्हणून बुद्धांनी कोणाचीही निवड केलेली नाही। त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा संपूर्ण नकार दिला आहे। त्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, तो असा की धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी आहे। धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगायला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे। आणि जर धम्माला सत्ता चालवायच्या वेळेस प्रत्येक वेळेस त्याच्या संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक असेल तर तो धम्मच नव्हे। बुद्ध आणि त्यांच्या धम्मात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेज नंबर 168 आणि 169 वर सांगितलेले आहे। त्याचा अर्थ बुद्धाची आदर्श जीवनाची संकल्पना म्हणजेच धम्म होय। धम्म हे बुद्धाचेच रूप आहे, ते बुद्धाचेच स्वप्न आहे, बुद्धाचा प्राण धम्मात आहे। धम्म हीच बुद्धाची श्वास प्रक्रिया आहे। धम्म म्हणजेच बुद्धाचे
मृत्यूनंतरचे उज्ज्वल जगणे होय. धम्माच्या कणाकणात बुद्ध आहे आणि संघ ही धम्माचाच भाग आहे.